अपनू सकाळी ना दोन जेसीपी आणि चार पाच डंपर ना वरच्या बाजूक गेले. खाय गेले तुमका माहिती आ? तुका नाही ठाऊक? आता माका माहिती असता तुमका विचारलं असतं. अरे तांबड्या भराड्यावर ना मोठो प्रोजेक्ट उभो राहायचो. हा कसलो कसलो? अरे हाऊसिंग तो तो बिल्डर ना अर्धे जमिनीत बिल्डिंग उभं करतो आणि अर्धे जमिनीत बंगलो उभं करतो. बाय भजे म्हणजे जमीन घेतला किती? अरे तो भूम आपण ऑफिसातलं प्रकाश आहे ना तो माका भेटलो होतो. हा तो माका म्हणालो नाम्याच्या मसनवटी पासून नदीपर्यंत सगळी जागा त्याने घेतल्या ना. आपण तुम्ही काय म्हणतोय ती नाम्याची मसनवट म्हणजे? सांग बाबा त्या सांग. अरे आपल्या लोकांसाठी जागा ठेवली असताना स्मशान म्हणून त्या जागेत मसनवट म्हणत. अरे त्या प्रोजेक्टची आणि नाम्याच्या मसनवटीची मेर एकच असा. पण काय बाबा बिल्डर कोणा? नावावरनं माका तो मराठी वाटत नाही. पंजाब बिजामचा असा. कसो का? रुपेश कुमार नेगी. नाही माका काय वाटतं माहितीये तो मूळतो ना कोकणातलोच असणार. नेवगी नेवगी थै गेल्यावर त्याने पंजाबात नेगी केला नेगी. ए वामण्या तुझ्याकडे पंजाबचा आधार कार्ड असल्यावर को बोला नको बरं. आणि विषय कसो आपण आता ह्यो बिल्डर जर आपल्या गावात प्रोजेक्ट करता की ना तर त्याचा आपल्या गावात फायदा हो गयो. तो कसो काय रे कुणास काय तू? आताच तुका जर मी सगळं सांगितलं तर अख्ख्या गावभर नाही पोचतला. सर तुम्हाला भेटायला गाववाले आलेत. ठीक आहे भेज दोन को. नमस्कार नमस्कार. आई 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 बैठो भैया बैठे बैठे बोलिए. हाँ वो विषय कसा है हम जो सगले है ना वो ये गावातले गाँव वाले है. ओ भूमिपुत्र है हम बोले तो. हाँ ग्रामस्थ. मला मराठी येतं कळतं. बोला की मराठी. विषय कसा आता एवढं मोठं प्रोजेक्ट तुम्ही आमच्या गावात करतास मग तुमचं स्वागत करूक नको. परत आम्ही तुमचं अभिनंदन करू गेलो. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू थँक्यू. पण तुम्ही मला पहिलीच माणसं अशी भेटल्या. म्हणजे ओ क्या आहे ज्या ज्या गावामध्ये मी प्रोजेक्ट केला तेव्हा त्या त्या लोकांनी मला विरोध केला. काय ना काय भानगड करून खूप त्रास दिला. लेकिन मैं उन पर भारी पडा वो बात अलग है. नाही 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 विषय तसं अजिबात नाही. आणि आमच्यातलं कोण क्लेश करणार नाही. आणि दुसरं कसं आता तुम्ही आमच्या गावात प्रोजेक्ट एवढं मोठं करतास तुम्ही आमचे गाववाले झालास बरोबर. हा येतो बात होईल. आता तुम्ही आमचे गाववाले म्हणजे आमचे ग्रामस्थ झालास ना तर तुम्ही आमचे ग्रामस्थ ह्या नात्यात आमका एक छोटीशी मदत तुमच्याकडसून होई होती म्हणून आम्ही इल्लो. मदत? मोठी नाही छोटीशी आहो. आणि काय आमच्या गावात ना एक छोटस मंदिर आहो गावदेवीचं ना आपण आणि जुना आता म्हणजे खूप वर्ष झाले ना त्याका तर तुम्ही ग्रामस्थ झालात ना आमचे ह्या नात्यान तुम्ही त्या मंदिराचा जीर्णोद्धार करू गयो ह्या अपेक्षेने आम्ही इल्लो. आणखी आणखी म्हणजे आता तुमका कामगार लागतलेत ना सिक्युरिटी बिक्युरिटी लागतले ना तर आमच्याच गावातल्या पोरांका ठेवला तर बरा होत. त्यांका बरा आमका बरा आणि परत बारीक सारीक कामं असतलीत ना तुमची त्याच्यासाठी पण आमच्याकडच्या काही तरुणांका ठेवा. म्हणजे विषय कसो आपण त्यांका रोजगार मिळत ना. आणि मी कॉन्ट्रॅक्टर आहे. अच्छा तो कॉन्ट्रॅक्टर आहे. हा तर बारीक सारीक कॉन्ट्रॅक्ट माका दिलं तर काय हरकत. हो गया आपका? हाँ हाँ हो गया. अब मेरी बात सुनो वो मंदिर तो आपके गांव का है ना? होय होय आमचा था ही. तो मंदिर का गांव वाले देखेंगे ना. मंदिर बनना मेरा काम नहीं है. मी काय म्हणते मंदिराचा काम जर तुम्ही केलास ना देवाचे आशीर्वाद तुमका गावतील. अरे बाबा देवाचा आशीर्वाद हाय म्हणून तर मी एवढा मोठा सगळा केला ना. आणि तसा पण तुमच्या गावात मी जो प्रोजेक्ट बांधतोय त्यात एक मंदिर बांधणारच आहे मी. तो देव देईल ना मला आशीर्वाद. कस आता दुसरी गोष्ट
तुमच्या लोकांना कामावर ठेवण्याची. मी तुमच्या गावातल्या लोकांना कामावर ठेवू शकत नाही. मराठी माणसाचं कसं आहे, आधी नोकरी मागणार, नोकरी भेटली की पगार वाढ मागणार, नाही दिली तर संप करणार. फार मोठा याचा मला अनुभव आहे. यापेक्षा बाहेरची माणसं परवडली. दोन टायमाला खायला भेटलं, रात्री डोकं ठेवायला जागा मिळाली की काम संपलं. म्हणून नोकरीचं पण जमणार नाही. आता राहिली तिसरी गोष्ट तुमच्या कॉन्ट्रॅक्टची. हा जो माझा प्रोजेक्ट आहे ना सगळा, त्यात काम करणारे सगळे कॉन्ट्रॅक्टर हे रेप्युटेड कॉन्ट्रॅक्टर आहेत. मी आलतू फालतू माणसांना कॉन्ट्रॅक्ट देत नाही. म्हणजे आमची एकही मागणी तुमका मान्य नाही तर? नाही नाही, सॉरी. असं नाही असं त्यांचं असत ना काहीतरी. बरं येतो मग आम्ही. ठीक आहे, ओके, या. चल ह्या तारेचं कंपाऊंड दिसत ना, ह्या कंपाऊंडापासून लागत इथपर्यंत ही सगळी जमीन आमची. म्हणजे गावान दिल्ली आहे ना, आम्ही गावाचं काम करू म्हणून दिल्ली होती. पण कसा, आणि ह्या झाड दिसत ना, हे आमचे स्मशान होत. म्हणजे मसन राहत. माका वाटत तुझा बापूस वाजव तेव्हा तू हा येईलस ना. हो, त्यानंतर कोण खेका येतात, शेती करू की ना, त्यावेळी आम्ही येऊ. असून ती पडत जा तुझीच का, गावात अशी कितीतरी जमिनी पडत. जाऊ सुहासा, त्या रुपेश कुमारन कचरोच केला ना आपलो. करू दे करू दे. संदीपा विषय कसा, मी पण काय कच्च्या गुरुचो चेलो ना. नाही त्या धडो शिकवलंय ना, नावाचा सुहास नाही लक्षात ठेव. तू काय करतोय, त्यांच्या खालपासून वरपर्यंत पोहोचलेलं असत, शिवाय ते गुंड पण बाळगून असतं. तुझीच भानगडीत पडलो का त्यांच्या? त्यांच्या भानगडीत कोण किती पडता, त्या गुंडांच्या भानगडीत पडा मरा कोण जाता. एवढं मोठं कलेश्वर बसलो तो बघून घेत ना. आपण बघितलं गुंडाचा विषय काढल्यावर लगेच भाषा बदलली सुहासाची. संदीपा विषय कसा, आमच्या वाड वडल्याने आमका शिकवून ठेवलेला. काय रे, खोट्याक द्यायची वाट आणि वाऱ्यार करायची पाट. बरोबर बोलला. चला चला बसा बसा. हॅलो, दाम्या. ए रम्या, काय नाही काय झाला, तुझी ती मसनवट मी बघितलंय ना, तेव्हापासून माझ्या डोळ्यासमोरसूनच झालं नाही रे. रात्रंदिवस माझ्या मनात फक्त तीच जमी. शेवटी काल रात्री काय झालं माहितीये? काय काय तो जाऊन दे, तुझं विश्वास नाही बसून. अरे विश्वास कसं नाही बसायचो, रोजच्या बैठकीतलो माणूस तू. सांग सांग. विश्वास ठेव, तुका सांगतोय मी. काल रात्री ना तुझं बापूस माझ्या स्वप्न दिलो. माझं बापूस तुझ्या स्वप्न दिलो? हो. माका काय म्हणालो, आमची ती मसनवटीची जागा ना, त्याच्यावर माझ्या झिलाचं अजिबात लक्ष नाही. मी गेल्यापासून त्यांनी लक्षच सोडलं, मी साधं चिरो पण नाही लावलं. आणि विषय कसो आला, मी तुमचे सगळे पूर्वज त्याच जमिनीतून स्वर्गापर्यंत पोचले, आणि माझ्या झिलानं जर त्याच्यावर लक्ष नाही ठेवलं तर काय फायदा, असं म्हणालो तुझं बापू. चुकलात रे माझा. म्हणजे कसा, माझं बापूच असताना सर्व पित्री आमो अशा एक दिवबत्ती करून जाय. बरोबर बरोबर, त्याच्याबरोबर मी पण जाय. पण तो गेल्यापासून मी कधी जाऊ नये. आता तुझं राग जाऊच्या मी काय करू. होताला सगळं होताला, तू काय कर, मसनवटीची जागा ना ती जरा साफ करायची, चार मेढी लावायची आणि छप्पर टाकायचा. आणि विषय कसा, माझ्याकडे छपराचा जुना सगळा सामान ठेवलेला, तुका देतोय, तुझा खर्च पण वाचलो. मी काय करतोय, सोमवारी दुकान बंद असतं त्या दिवशी सगळं करून टाक. हा म्हणजे कसा, त्यांच्या आत्म्यात शांती मिळत ना. विचारू तुका, म्हणजे राग नाही मग येऊचो. नाही नाही, माझं बापू तुझ्या स्वप्नात किती येईल. मग तुझं बापूस तुझ्या स्वप्नात किती येतो, तुझी मसनवट रात्रंदिवस माझ्या डोक्यात, मग तुझ्या स्वप्नात येत माझ्या ये होय ना. तेवढा कर सगळं होता ना. करत कर, चल येतोय मी. हा अरे म्या, त्या दिवशी आपण गेलो की ना, तुझी ती जमीन ना आपण गेलो होते. ती जमीन किती आहे तुका माहिती? हा माहित नाही. बरं तुझ्याकडे त्याचं सातबाराचं उतारो असं, पण ते शोधूचे लाग. काय माणूस आहे का कोण आहे रे तू? त्या जमिनीचा तुका महत्व नाही, त्याची काय किंमत नाही. किती आहे? अरे किती म्हणजे तुझी जमीन किती आहे तुका माहिती नाही, तुझ्याकडे त्याचं सातबाराचं उतारो नाही. असा कसा चालात, असं असत ना तर आजूबाजू सगळे विकून खातील माहिती ती जमीन. आपल्या जमिनीची काळजी आपण ठेव होई. एक काम कर,
तुझ्याकडे काय कागद बिगद असतील ना तर माका काढून दे. उद्याच्या उद्या तुका सातबाराचा उतारो काढून दे सर. हा नक्की ना. दाढी करतो बघ सुकलो सांगता. आजकाल ना नाम्याचा आणि सुवासाचा काहीतरी चालला. पण कशावरून असतं तो? उगीच काय त्याची जमीन इकूप काढली. जमिनीचं भाव पण चांगले. पण नाम्या काका नशीबवान असत आणि सुवासक पण कमिशन मिळणार असत. उगीच काय तो मेहनत एवढ्या करता. आपण कसा असतं माहितीये का, जे कंत्राटदार असतात ना त्यांचं बरोबर डोळो असता त्या जमिनीवर. ए मी काय म्हणतोय, तुम्ही कोण भूमिपूजना येणार आहात काय? तुका आमंत्रण ना. गावात बोर्ड नाही का लिवलेला? पण ते जवान पण हा मेले एवढं मोठं माणूस हा तो जवान नाही ठेवणार. मग आपण सगळ्यांनीच जाऊया ना तिकडे. सगळ्यांनी जाऊया काय भूतूर घेणार आहेत काय? अरे बुकिंग आहे ना त्यांका आतमध्ये घेणार, त्यांची असं गाडी येणार पॉश पॉश आणि मग तेवढीच माणसं आज जाणार. म्हणजे माणसं बघून भूतूर घेत. त्याच्या काय आजेचो म्हणा की गाव जेवणा तुका घेऊ. पण हेंका ना दानच नाही. आता इतको मोठो प्रोजेक्ट करतो आणि गाववाल्यांका जेवण पण नाही, ह्या काय बरं नाही. कसली परवानगी म्हणूची ही? म्हणजे माका काही एक कळा नाही. म्हणजे अर्ज कित्या लिहिलं, माझी सही कित्या घेतलं, काही एक कळा. होताला सगळं होताला. आणि विषय कसो हा तुका खूप ना प्रश्न विचारूची सवय आहे. संध्याकाळी सगळ्यांका मी देवळात बोलले की ना थंयसर ये तुका सगळा कळात. हा चल हा चल, टेन्शन घेऊ नको. माझं जरा काम असा पुढे जाते. हा हा जा ना. चल तर आज या ठिकाणी माझ्या मतदारसंघात तू घाबरे राज. या ठिकाणी सुहासा तू आमका सगळ्यांका किती बोलवलं असतं आधी सांग. आपण विषय कसा 10-12 दिवसापूर्वी ना आम्ही त्या नेगी बिल्डरच्या ऑफिस मध्ये शिष्टमंडळ घेऊन गेलो. हो पण ते ना तुमचे मागणे मान्य केलं नाही ना. आजचो मुद्दा वेगळो आहे. तो कसलो? काय झाला नेगी बिल्डरच्या ऑफिसातून बाहेर पडलं आणि डायरेक्ट आम्ही ना नाम्याच्या मसनवटीत गेलो. म्हणजे वहिनी तुमची शेत जमीन आहे बघा वहिवाटीची, थंयसर एका गुंठ्यात 30 स्मशानभूमी आहे. आम्ही गेलो आणि त्या दिवशी गेलो ना त्याच दिवशी रात्री संदीपबाबा दृष्टांत झालो रे. दृष्टांत? कसलो दृष्टांत? सांग ना. सांग. हा हा सांगता. माझो बापूस ह्याच्या स्वप्नात गेलो आणि मी आमच्या घराण्याच्या मशानवटीकडे दुर्लक्ष करत देवबत्ती करताय ना असं सांगताय. हो आणि पुढे काय झालं माहितीये? नाम्यान ती सगळी जमीन व्यवस्थित साफ केल्या, 4 मेढी लावल्या, त्याच्यावर छप्पर घातल्या. पण विषय कसो हा थंयसर मसनवट होती ह्या फक्त जुन्या पिढीक माहिती आ, नवीन पिढीक खाय माहिती आ. तर आम्ही काय विचार केलो थंयसर हिंदू स्मशानभूमी असो एक बोर्ड लावून टाकायचो. वय तर माका पण माहित होता स्मशान, पण आता आम्ही इसरानच गेलो. मग बघूचा नाही? म्हणजे बघूच असलं तर दाखवतोय मी. जागा ना बिचारी 4 दिवस, तू काय करूचा? पुढे विषय असो आता 30 स्मशानभूमी असा आपण थंय बोर्ड लावतलो, उद्या कोणी ऑब्जेक्शन घेऊक नये ना म्हणून आम्ही सगळी तयारी केलेली आहे. म्हणजे मी सातबाराकडलं जमीन नाम्याच्या नावावर असा. चला नाम्यान ग्रामपंचायतीत मंजुरीसाठी अर्ज टाकल्या, ग्रामपंचायतीत तो मंजूर केलेलो आहे. तर मी विचार काय केलं म्हटलं आपण एकट्यान करण्यापेक्षा सगळ्यांनी करूया. तर उद्या सकाळी तुम्ही सगळी जण 7 या, आपण हिंदू स्मशानभूमी असो थंय बोर्ड लावून टाकूया. उद्या नक्की आहे का सगळ्यांनी? झालं वाचून? तू काय वाचतो कपाळ? आम्ही ऐक मी सांगते तसं कर. होय ना तू शेणी पेटवय, त्याचं धूर होऊ दे. लोकांका धूर दिस लोक त्यांना वाटतं हे स्मशानभूमी करते. पण ह्या केल्यानंतर पुरुषांचा राग जातो. अरे गेलो पण धूर केलंस ना, धूर डायरेक्ट असं सुटलो तर वरती स्वर्ग. हा अरे थांब 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 थांब. अरे त्या दिवशी तू पण मला भेटायला आला होता ना? होय. वो तुम्हाला लीडर का आहे? लीडर आमचो. वो तुम्हारा कॉन्ट्रॅक्टर? सुहास. हा वही वही. तो बाहेर गेलो जरा कामासाठी. जरा मला बोलायचं होतं त्यांच्याशी पण आता नाही भेटू शकत, बाहेर गेलो ना. तू असं करते का? त्याचं मला फोन लावून देते, मी बात करते. असं म्हणतात? हा देते. हॅलो, का बोल रे? अरे ते नेगी इलेले आहेत.
त्यांना भेटूच आ तुका ठीक आहे दे ना त्याचा फोन हां थांब देते हा जेवा हॅलो सुहास शेठ हां मी रुपेश कुमार बोलते हां बोला ना जरा तुम्हाला भेटायचे होते मग एक काम करा दोन तासांनी ना नामेच्या मसनवटीकडे या ठीक आहे तिकडे भेटूया ठेवू मग हां ओके चला ठेवा गे चला ओके चला ठीक आहे भेटू नंतर हां चला स्वतः पण काम करत नाही दुसऱ्यांना पण काम करू देत नाही बोल रे सुहासा हा संदीपा गेलो का रे तो वय गेले गेलो ना एक काम कर दोन तासांनी ना नामेच्या मसनोटीत सगळ्यांना जमा सांग किती रे सांगते तेवढा कर ना किती किती काय नमस्कार हा नमस्कार निकी शेठ काय म्हणतात सुहास भाई जरा इकडे या ना प्रायव्हेट बोलायचं होता नाही नाही विषय कसा आम्ही सगळे एकच असो ना हे सगळे आमचे गाववाले ग्रामस्थ भूमिपुत्र आम्ही कायम एकत्रच असतो त्यामुळे जर बोलायचं असत ना तर आमच्या सगळ्यांच्या समोर बोलायचं नाही ते तुम्ही मशनभूमीचा बोर्ड कशाला लावले मग ह्या विचारणारे तुम्ही कोण आणि ते तर तुमका काय त्रास आहे त्रास म्हणजे असा आहे परवा माझ्या प्रोजेक्टचा भूमिपूजन आहे ना बुकिंग करायला लोक येणार उन्होंने बोर्ड देखा ना तो बहुत बड़ा प्रॉब्लेम होगा विषय कसा मी जेव्हा तुमच्याकडे इल्ले तेव्हा तुम्ही मला काय उत्तर दिलेला नाही आमच्या देवीच्या जीर्णोद्धारासाठी तुमच्याकडे इलो तर तुम्ही म्हणालात का तुमच्या गावाचं मंदिर आहे तुमचा तुम्ही बघा आता ताच उत्तर मी तुमका देतोय तुमचा तुम्ही बघा काहीतरी तोडगा काढा ना